तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आज आपण कुठे चाललोय? काय चाललोय? देवकुंड। तर मित्रांनो, देवकुंड वॉटरफॉलला चाललोय। तर नक्की तुम्हाला पण हा व्लॉग बघायला मजा येईल। कसं जायचं आणि तिकडनं रस्ता कसा आहे ते आम्हाला पण नाही माहीत। प्रणित बोलते माहिती आहे त्याला। चल आणि देवकुंड किती किलोमीटर आहे? 81 किलोमीटर। अजून आपल्याला गाडी चालायची आहे आणि इथे का आपले गारे पण जाम पेट्रोल खाती नाता। तर मित्रांनो, 45 ते 50 किलोमीटर गाडी चालवून आपण आलो इथे म्हणजे कोलाडला। आणि अजून प्रणित बोलते इकडनं 30 किलोमीटर गाडी चालवायची आहे। तर 30 किलोमीटर गाडी चालवायच्या अगोदर ना आपण इकडे काहीतरी हलका फुलका नाश्ता करू, कारण की घरून काही नाश्ता करून आलो नव्हतो। 8 वाजलेत, अजून आपल्याला 30 किलोमीटरचा प्रवास आहे ना, तो काढायचा आहे। तर चला आता काहीतरी नाश्ता करू। 30 किलोमीटर आणि सगळी पोरा बसली ना आपली नाश्त्याची वाट देखतात। काय मागायचं नाश्त्याला? बघू आता सार्थक मी येस तो जाम माझे कान फोरले। तर चला नाश्ता करून घेऊ। ते काय मिसळ आहे? मिसळ। तर मित्रांनो, सकाळ सकाळचा नाश्ता करतो। तर चला आणि पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करू या मिसळ पाव खायला। तर मित्रांनो, आता आलो इथे म्हणजे 3 तासाचा प्रवास बाईकने करून आपण देवकुंडच्या पायथ्याजवळ। म्हणजे आपल्याला इकडनं ट्रेकिंग करायचे आहे, पण तिकडे जायच्या अगोदर ना तुम्हाला इकडे एंट्री करायला लागेल। तर पर पर्सन 100 रुपये घेतात, चौघांचे 400 रुपये झाले आणि पार्किंगचे बाईकचे 30 रुपये आणि हेल्मेट ठेवायचे 20 रुपये। तर 400 आणि हेल्मेटचे 20-20 आणि पार्किंगचे 30-30। आणि आपल्याला इकडे आल्यानंतर ना आपल्याला एक कोड पण देतात, तो कोड सांगायचा त्यांना। आणि आता पुढे ट्रेकिंग करायला आपल्याला 1.5 तास लागेल असं बोलले ते। आणि मित्रांनो, इकडे आल्यानंतर ना बॅग चेकिंग होते, कारण की वॉटरफॉल जवळ जायचं आहे, त्याच्यामुळे दारू अजिबात इकडे अलाउड नाही, त्याच्यामुळे सर्व इकडे चेकिंग होते। एकदम चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे सर्व चेकिंग होते म्हणजे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। 7 किलोमीटर चालायचं। 7 किलोमीटर? आणि आता आपल्याला जसं काकांनी सांगितलं की आपल्याला 7 किलोमीटरचा ट्रेक करायचा आहे। पोरांनो रेडी आहे? कोरल्याच्या किल्ल्यावर ना जायचा लगेच, 7 किलोमीटर जायचं आहे। आणि आजचा शुक्रवार आहे मित्रांनो, तर शुक्रवार आहे तरी भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि अजून टाईम नाही झाला आहे, कारण की आम्ही सकाळी लवकर निघालो। आणि मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे 7 किलोमीटर आतमध्ये डोंगरामध्ये जायचं आहे। आणि आतमध्ये गेल्यावर अजिबात नेटवर्क नसतो, तर तिकडे जो दादा होता ना ज्याने आपली एंट्री केली आणि आपल्याजवळनं 400 रुपये घेतले, तर त्याने आपल्याला एक कोड दिलेला आहे। म्हणजे आपण चौघंजण तर प्रतीकने त्याचा फोन नंबर दिला आणि एक आपल्याला कोड दिला आहे 25 नंबर। जर आपल्याला पुढे काही प्रॉब्लेम झाला तर तिकडे त्यांची मध्ये माणसं असतील वॉकी टॉकी घेऊन, कारण की तिकडे नेटवर्क नसतो, तर त्यांना फक्त आपला कोड सांगायचा, त्याच्यानंतर ते वॉकी टॉकीवरून तिकडे जे एंट्री करतात ना बसलेले आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि जर काही प्रॉब्लेम झाला तर आपली हेल्पसाठी येतील ते। मी पण बोलतो। आणि मित्रांनो, आत्ताच आपण चालायची सुरुवात केली आणि देवकुंडवाल्यांचीच म्हणजे माणसं असतात ना, ते अशी मध्ये बसलेले असतात आणि आपल्याला सांगत असतात की कुठून जायचं कुठून नाही। चला चला फुल पॅन्टवाल्यानू। आणि मित्रांनो, मस्तपैकी आपला प्रवास होणार आहे आता आणि पावसाची पण सुरुवात झाली, रेनकोट पण आणलेले आहेत सगळ्यांची। आता झाले ते म्हणजे हळूहळू पावसाची सुरुवात झाली आहे आणि तुम्ही जसे जसे 1.5 किलोमीटरपर्यंत जाल ना, म्हणजे 1.5 किलोमीटरच्या अगोदर, तेव्हा तुम्हाला त्यांची माणसं दिसतील। तर काकांना विचारू, काका किती टाईम लागेल अजून वरती जायला? 1 तास। आणि काय टायमिंग बिमिंग आहे काय, म्हणजे वरती गेल्यावर तिथपर्यंतच 2 वाजेपर्यंत थांबायचं, 3 वाजेपर्यंत? 4 वाजता सगळ्यांनी खाली वाटत। 4 वाजता कंपल्सरी सगळ्यांनी खाली यायचा। आणि तिकडे एंट्री किती वाजेपर्यंत भेटते? तिकडे 2:30 वाजेपर्यंत। 2:30 वाजेपर्यंत
आणि मित्रांनो काका बोलतात की 2:30 वाजले ना की त्याच्यानंतर खाली एंट्री नाही देत, म्हणजे यायला चान्सच नाही देत वरती. धन्यवाद काका. तुमचं नाव काय? अरुण जाधव. तुम्ही इकडचेच? ओके, धन्यवाद. चला तर सगळी बोलतात गावाऐवजी कोण पण. आणि मित्रांनो आता आपण चाललोय ते म्हणजे जंगलातून ट्रेक करत करत, पण जाताना आपल्याला ना भिरा डॅम्प लागलेला आहे. हा बघा, भिरा डॅम्पच्या कडेकडेनेच आपल्याला जायला लागेल आता. आणि मित्रांनो झाडी बघा किती एकदम घनदाट आहे. चला रे. आणि आपल्याला या झाडीतून आता 7 किलोमीटरचा प्रवास आहे ना, तो पायी चालत जायचा आहे. तर चला मित्रांनो मजा येईल, मध्ये मध्ये आपण भेटत राहू असेच. तर मित्रांनो हे बघा, परत एक आपण 1.5 किलोमीटर चाललो असो आणि परत आपल्याला त्यांचा माणूस भेटलाय. म्हणजे कसं टेन्शन नाही, भाऊंडा भाऊंडी होणार नाही. चला काका धन्यवाद. आणि एकदम जबरदस्त यांची सेटिंग केलेली आहे सगळी. आणि मित्रांनो हे बघा, आपण थोड्याच अंतरावर आलोय आणि इकडे त्यांचंच हॉटेल दिसते, म्हणजे वडापाव चाय नाश्ता सर्व भेटते. जर तुम्हाला पाहिजे असेल या खाऊया. तर चला मित्रांनो गरमागरम चार वडा. त्याच्या पुढे आहे का अजून दुकान का? हेच पुढे, म्हणजे एकदम पार करायला लागेल. तर मित्रांनो आता आपण 1 किलोमीटर पण चाललोय ना, 1 किलोमीटर चालल्यानंतर जंगलातच आपल्याला एक हॉटेल भेटलंय. हा बघा, म्हणजे देवकुंडवाल्यांचाच हॉटेल आहे. तर इकडे आपण आता परत नाश्ता करणार आहोत, कारण की याच्या पुढे आपल्याला डायरेक्ट वरती गेल्यावर खायला भेटेल. आणि मित्रांनो आपला 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंतचा प्रवास आहे ना जंगलातून चालून झालेला आहे. आणि हा बघा आता सुंदर असा नजारा दिसतो आपल्यासमोर. आणि समोर दिसलोय आणि समोर लागलाय तो म्हणजे आणखीन एक हॉटेल, म्हणजे जिकडे तुमची जेवणाची पण व्यवस्था होईल. हॉटेल सारिका, इकडे सर्व जेवण बिवण मिळेल. आणि मित्रांनो आता थोडे पुढे आल्यानंतर ना आपल्याला एक छोटासा ओढा लागलाय, एकदम भारी आहे. तर इकडे पण त्यांचे गार्ड आहेत ना, ते अवेलेबल आहेत. आणि इकडे रस्सी लावलेली आहे बघा. तर त्या रस्सीला धरून धरून आता आपल्याला पुढे जायला लागेल. सार्थक मजा आ रहा है. सार्थक ना मजा येते. तर चला मित्रांनो असं आपल्याला पाण्यातून रस्सी पकडून पकडून जायचं आहे. आलो फायनली लटकून. तर चला. आणि मित्रांनो आपण देवकुंडला जाण्याच्या रस्त्यात ना आपल्याला आपले नंगू पंगू मित्र भेटलेले आहेत. ते चलो डान्स एक. जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मुझे भूल नहीं जाना रे. आई प्यार तुझे किया है बचपन का प्यार. किससे प्यार किया तूने? चलो टाटा करा, मैं चाल लू टाटा. आपण पाऊण तास चाललो असो आणि पाऊण तासामध्ये आपण अंतर पार केलं ते म्हणजे 5 किलोमीटरचं. आणि ते मध्ये मध्ये काका थांबलेले, म्हणजे गार्ड थांबलेले त्यांचेच देवकुंडवाल्यांचे. तर त्यांनी सांगितलं की अजून 2 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. आणि या 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये ना आपल्याला 6 ते 7 टपऱ्या रस्त्यामध्ये भेटलेल्या या प्रकारच्या निबंध आहे. तर त्या टपऱ्यांमध्ये तुम्हाला लेस, कुरकुरे, चॉकलेट, बिस्किट, वडापाव, समोसे सर्व तुम्हाला भेटेल. त्याच्यामुळे खायला येताना काही सोबत नाही आणलं ना तरी चालेल. तर मित्रांनो तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. हा बघा, म्हणजे सर्व डोंगरातील पाणी आहे ना तो इकडनंच येतो. हा बघा मित्रांनो आता आलोय ते म्हणजे मगापासून त्याची वाढ बघत होतो ना. हे बघा लाकडी ब्रिजवर आलोय, म्हणजे इकडचा जो वाहत चाललाय ना पाणी मगाशी जो मी तुम्हाला दाखवला, त्या वाहत्या पाण्यातून आपल्याला जाता येणार नाही कारण की प्रेशर जास्त आहे. तर त्याच्यासाठी ना इकडे लाकडी ब्रिज बांधला. हा बघा त्या लाकडी ब्रिजवरून आपल्याला चालत जायला लागेल. आणि दोघा दोघांनाच सोडतात वाटते का? येऊ येऊ काय, जाऊ काका. तर मित्रांनो हा बघा ब्रिज, बघा लाकडाचा ब्रिज आहे पूर्ण, एकदम खतरनाक जबरदस्त. तर चला या असं ब्रिजवरून आपण चालतोय. आता थोडा रिस्की आहे पण ठीक आहे, चांगला बांधलाय. आणि आता तर मोबाईल बिबाईल पडला काय गेला, ब्रिज हालते. तो जो लाकडाचा ब्रिज आहे ना तो पार केल्यानंतर आपल्याला एक डोंगर चढायला लागतो. आणि तो डोंगर चढताना ना जाम फुगना फुटते, म्हणजे दम लागते आमच्या भाषेत. म्हणजे हे देखा एकदम सरळच्या सरळ चढ आहे,
आणि आता आपल्याला पुढचा 1.5 किलोमीटर आहे ना, तो आपल्याला असाच एकदम उभाच्या उभा चढायला लागते. ते देखा, चला चला चला, मंजिल अभी दूर आहे, सफर के मजे लो. हा बघा मित्रांनो, किती एकदम चढ आहे उभाच्या उभा. जास्त नाही, फक्त 1.5 किलोमीटर तुम्हाला त्रास होईल. अगोदरचे 5-5.5 किलोमीटर आहेत ना, ते एकदम सरळ चढायला लागतात. आणि त्याच्यानंतरचा जो शेवटचा टप्पा आहे तो तुम्हाला मेहनत करायला लागेल. तर मित्रांनो, आता आलो आहे ते म्हणजे देवकुंड धबधब्याच्या अगदी जवळ. हे बघा, आता फक्त 10-15 मिनिटं आपल्याला चालायचं आहे. अय्या अय्या, हा जो 1.5 किलोमीटरचा प्रवास आहे ना मित्रांनो, तो त्या 5 किलोमीटरपेक्षा जाम पटीने एकदम बेकार आहे. बेकार बेकार म्हणजे जाम घाम फुटतंय. आवळं पाऊस पडते नी तरी गरमा झाल्या एकदम. टारझन, एक हॉरर शॉट घेऊया आपण. चला, आणि मित्रांनो, आता फक्त 2 मिनिटात आपण देवकुंडच्या धबधब्याच्या खाली पोहोचणार आहोत, कारण की आता आवाज येतोय. पण त्याच्या अगोदर ना मी तुम्हाला इकडचा परिसर दाखवतो. हा बघा मित्रांनो, म्हणजे एवढी झाडी आहेत ना, म्हणजे या बाजूला उंच डोंगर आहे आणि या बाजूला उंच डोंगर आणि आजूबाजूला पूर्ण हिरवळ. ते झाडं एवढी आहेत ना की पूर्ण कालोख पडलाय. हा बघा, तर चला जाऊ आपण पण आता. हे बघा मित्रांनो, एकदम जबरदस्त. म्हणजे पूर्ण झाडं आहेत ना मोठी मोठी, त्या झाडांपासून ना काळोख दिसतोय तुम्हाला पूर्णपणे. तर मित्रांनो, मगापासून ज्या ठिकाणावर आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, आससलोय तरपारोय, तिथं आपण आता पोहोचलोय, ते म्हणजे देवकुंड वॉटरफॉल जवळ. हा बघा, एक नंबर. तर मित्रांनो, एकदम जबरदस्त असा नजारा दिसतोय तुम्हाला. म्हणजे आजूबाजूला 2 डोंगर आहेत तुम्ही, काही बघा खडकाचे डोंगर, आणि त्यांच्यामधून पाणी पडतो तो बघा. आणि हा जो पाणी पडतोय ना, तो खाली खूप डीप आहे. म्हणजे तिकडे आम्हाला काकांनी सांगितलं की 50 फूट खाली आहे तो, आणि तिकडे जायला कोणाला परमिशन देत नाही. हा बघा, तिकडे एक रस्सी लावली आहे, त्या रस्सीच्या आतमध्येच लोकांना पोहायला देतात. त्याच्या पुढे कोणाला जाण्याची परमिशन नाही. आणि इकडे गार्ड पण दिसत आहेत तुम्हाला. तर तुम्हाला जरा जवळून दाखवतो वॉटरफॉल. हा बघा मित्रांनो, एक मिनिट. तर चला मित्रांनो, आपली पोरं आहेत ना ती डायरेक्ट वॉटरफॉलच्या खाली गेलेली आहेत. म्हणजे त्याच्या खाली जाण्याची परमिशन नाही, कारण की गार्ड ओरडतात आणि ते डेंजर पण आहे. तर इकडे रस्सी लावलेली आहे, तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. त्याच्या आतमध्येच आपण मजा मस्ती म्हणजे पोहू शकतो. त्याच्या पुढे गेला तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भेटतील. आणि मित्रांनो, वॉटरफॉलच्या खाली जो पाणी आहे ना, तो पाणी एवढं थंड आहे ना, फ्रेंड भिजशील काय करू काय, वत्राला लागेल. तर मित्रांनो, या बाजूला खाली तुम्हाला रस्सी दिसते बघा. तर रस्सीच्या पुढे कोणाला जाण्याची परवानगी नाही आहे. आणि पब्लिक बघा, म्हणजे आता शुक्रवार आहे ना, तरी भरपूर गर्दी दिसते तुम्हाला. तर चला मित्रांनो, आता आलोय ते म्हणजे आपण वॉटरफॉलच्या खाली. पण इकडे रस्सी दिसते तुम्हाला, आणि इकडनं लय लांबून लांबून लोक येतात. इकडे कुठून आलास तू? पुणे. मजा येते का वॉटरफॉल जवळ? मजा येते. आणि मित्रांनो, हा वॉटरफॉल आहे ना, तो एकदम म्हणजे डेंजर वाटते, बघून भीती वाटते. म्हणजे आजूबाजूला बघा किती उंच उंच डोंगर आहे. ए अरे, एक एक डुबकी मारा, त्याचं थंडी जाणार नाही. मार डुबकी मार, डुबकी मार, अरे मार. सारता
राज ठाकूर। आणि जसं मित्रांनो मगाशी मी सांगितलं तुम्हाला, हा जो वरून पाणी कोसळतंय म्हणजे वॉटरफॉल आहे ना, जो तिथं कोसळतोय ना तिथं खूप 50 फूट खाली आहे, 50 फूटच ना आया आया, म्हणजे तिकडचं पाणी आहे ना तो 50 फूट खाली डीप आहे, त्याच्यामुळे तिकडे ना कोणाला जायला देत नाही। जर ही रस्सी कोण क्रॉस करेल ना तर त्याला लगेच इकडे गार्ड आहेत, ते गार्ड लगेच ओरडतात। असेल ना तर हा वॉटरफॉल आहे ना तो बंद करतात, म्हणजे इकडे पब्लिकला यायला देत नाही, कारण की मी ज्या दगडावर बसलो आहे ना, जसं आपण आता या गार्डनं विचारलं त्यांनी सांगितलं की जेव्हा पाऊस जास्त असतो तेव्हा हे जे पाणी एवढं आहे ना खाली ते या दगडांच्या वरून पाणी प्रेशरने वाहत जाते, त्याच्यामुळे इकडे कुठला अलाउड करत नाही। जर पाऊस जास्तच असेल ना तर इकडे येऊ नका, तुमची फेरी फुकट जाईल, कारण की हा बंद असतो, मग येऊन काय फायदा। तर मित्रांनो पोहून आणि मजा मस्ती करून झालेले, तर आता पोहरांना लागली की म्हणजे भूक, आणि भूक लागल्यावर काय करणार, मॅगी ते पाहिजे। पण आता आपली गॅसवाली शेगडी आहे, आता याच्यावर आपण मॅगी करणार आहोत मित्रांनो, आणि आम्ही मॅगी करत आहोत ते जिकून लोकांच्या पण तोंडाला पाणी सुटणार आहे, ते निरंतर मॅगी इकायला पण बसणार आहे, 500 ला 2 आणि 300 ला 1, तर त्याला पटापट गॅस पेटा आपलो आणि मॅगी ठेवायचं। आणि मित्रांनो इथे का सगळी तयारी करून आलेली आहे आमची पोरा, बिस्लरीची बाटली टोप, हा माझी गॅस पेटवत आहे, हे देखा गॅस कसं पेटायचं, जरासं हे पॉवर वाऱ्याची आणि लायटर मारायचा, टोप पेटलो, हे धर रे पाणी टाक, पाणी टाक, लगेच टाक, लगेच पेटल वैद्य, आपला गॅस पण पेटलाय, आणि गॅस पेटलेला आपला, आता मॅगी फक्त 2 मिनिटात मॅगी तयार होणार आहे, आणि थोड्याच वेळात आपण पब्लिक रिॲक्शन पण बघू, जमलं तर मॅगी विकायला बसेन मी। मॅगी बनते आणि सगळ्यात अगोदर तर आम्ही इकडनं परमिशन घेतली, म्हणजे इकडे जे गार्ड आहेत ना त्यांना विचारलं की इकडे मॅगी बनवली तर चालेल का, तर ते बोलले बनवा बिंदास, काय प्रॉब्लेम नाही, फक्त कचरा वगैरे टाकू नको, जसे की आता मॅगीचे पॅकेट आणलेत आम्ही, मॅगीचे पॅकेट मॅगी झाल्यानंतर आम्ही बॅगीमध्येच टाकलेत सगळे, हे बघा प्रणित कचरा सगळा बॅगीमध्ये भरते, तर आता मॅगी रेडी होणार आहे, कारण की पाणी उकललंय, हे थांब जरासा उकलू, ए 500 500 500 500, 300 ला 1 प्लेट, 500 ला 2 प्लेट, 300 ला 1 प्लेट, 500 ला 2 प्लेट, मॅगी मॅगी। आणि मित्रांनो आता 2 प्लेटमध्ये आम्ही 14 जण मॅगी खाणार आहोत, आणि आता मी काय करतो इकडे जे गार्ड आहेत ना त्यांना पण मॅगी देतोय। तर मित्रांनो प्रणित चाललाय तो म्हणजे गार्ड लोकांना मॅगी द्यायला, कारण की ते पण आपल्यासाठी इकडे मेहनत करत असतात, आपल्या सेफ्टीची काळजी घेत असतात, तर आपल्याकडून त्यांना मॅगी। तर चला आपण पण बसा खाली बसा। तर मित्रांनो आपण पण बसतो आता, आणि सुंदर अशा वॉटरफॉल जवळ आपण मॅगी खातो। फायनली आपली मॅगी आहे ना ती तयार आहे, बघा समोर पडते तो म्हणजे देवकुंडचा वॉटरफॉल आणि अशी मॅगी, वा वा त्या बात आहे। तर मित्रांनो मॅगी तर खाऊन राहिली, पण मॅगी खाऊन पण आपलं मन नाही भरलंय, ते त्यासाठी पोरांशी ठेवलं होतं, म्हणजे परत आपल्या गॅसवर चहा ठेवलो, यो दे काय बोलणार आता सांग, विसरलो असं तू, आपण साधी सुधी माणसं आपण कोरो चहा पिणार आहोत, हे दे का आता 2 मिनिटात मॅगी नाही राहिली पण 2 मिनिटात चहा नक्की होईल, आणि चहा पिऊ तो म्हणजे सुंदर अशा वॉटरफॉलच्या नजाऱ्यासोबत मजा घे। आणि मित्रांनो एकदम जबरदस्त आता, कारण की मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे, येऊ दे येऊ दे, आणि पावसात आता, आणि मित्रांनो चहामध्ये पाणी पडते ते म्हणजे पावसाचा पाणी येते का, आणि पावसामध्ये देवकुंडचा व्ह्यू बघा काय भारी वाटतंय, एक नंबर, आणि पब्लिक पण ना आता वाढत चालली हळूहळू बघा। तर मित्रांनो आपल्या चहाला पण उकळी आलेली आहे, म्हणजे पाणी गरम झालंय पण मध्येच पाऊस आलाय, तर आता भुक्की टाकली कोराच्या पिणार आहोत, भुक्की नंतर आता आपण लगेच भुक्की उकळली उकळली घे टाक, ही बघा दुधाची चाय नाही पण कोरी चाय आहे, ही देखा दूध विसरलो आणायला,
तर चला मित्रांनो कोरा चहाची मजा घेऊ, ते म्हणजे जेवकून वॉटरफॉल जाऊ. हा जरा भुकटी जास्ती जायची, मजा करी कोऱ्याच्या मजेत आहे. चॅनलला सबस्क्राईब करो आपल्या. हो हो, नाव काय त्याचं? विनायक सोडेकर. ओके ओके. विनायक सोडेकर. तर चला मित्रांनो देवकुंड वॉटरफॉलच्या खाली ना आपण 2 ते 2.5 तास मस्तपैकी मजा मस्ती केली आणि आता वाजलेत ते म्हणजे 2:30 वाजले. मस्त मॅगी केली, गरम गरम चहा केला आणि भरपूर निसर्गाच्या सान्निध्यात एकदम मजा आली आम्हाला. तर आता आम्ही निघतो ते म्हणजे घरी. टाटा, बाय बाय. आणि परत आपल्याला आता 7 किलोमीटरचं अंतर पूर्ण करायचं आहे. तर सगळ्यांना मजा आली नाही? हो नक्की मित्रांनो व्हिजिट करा देवकुंड वॉटरफॉलला. आणि जर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओंसोबत, नवीन नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि काळजी घ्या स्वतःची. टाटा, बाय बाय.